अस्सलाम वालेकुम टू ऑल ऑफ़ यू डियर स्टूडेंट, वेलकम टू द ऑनलाइन लर्निंग। इन लास्ट पीरियड वील स्टार्ट अवर लेसन अनुभव एक। मागच्या तासिकेला आपण आपला पाठ अनुभव एक हा अर्धा पाठ अभ्यासला होता। हाफ लेसन वी लर्न इन अवर प्रीवियस लेसन। ओके, लुक एट दिस। मारिया नावाची ही मुलगी, छोटीशी मुलगी, शाळेतून घरी आली। घरी आल्यानंतर ती पाहते तर घराला कुलूप होते। घर को लॉक था ना, उसके मम्मी पप्पा कहाँ गए थे? ते लग्नाला गेले होते, शादी में गए थे। तेवढ्यात जोरदार हवा सुरू झाली, पावसाला सुरुवात झाली। आणि त्या कारणाने काय झालं की तिथं पाऊस सुरू झाल्यामुळे तिने पटापट काय केले, दारे खिडक्या बंद केल्या। बराच उशीर झाला हे तिला समजलं आणि तेवढ्यात ती कविता गुणगुणू लागली। पावसावरचे जे कविता आहेत त्या गुणगुणू लागली। इथपर्यंतचा पाठ आपण पहला होता, यहाँ तक का लेसन हमने देखा था। आज हम इसके बाद में पहा यहनतर का पाठ इथपर्यंत अपन पहाल होता, गुनगुनू लगली इथपर्यंत अपला पाठ अभ्यास नहीं जाला, यहाँ तक हमने पढ़ा था। उसके आगे का देखिए। अब पावसाचा आवाज कमी झाला और मारिया ने खिड़की उगड़ी, मीन्स अब बारिश रुक गई। पावसाचा आवाज कमी झाला और मारिया ने खिड़की उगड़ी, मीन्स बारिश रुक गई और फिर उसने क्या किया, खिड़कियाँ खोल दी। बाहर रिमझिम पाउस पड़ताच होता। बाहर उसने देखा तो बारिश हो ही रही थी, रिमझिम बारिश हो रही थी। वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला। अब बारिश आती है ना तो रस्ते पर हमको पानी बहते हुए दिखता है, तो आपल्याला खळखळाचा आवाज ऐकू येतो, है ना? ऐसा आवाज सुनने में आता ना, वो भी अब थोड़ा कम हो गया क्योंकि बारिश रुक गई थी। थोड्याच वेळात पाऊस थांबला। आता पाऊस थांबला, झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते। झाड जो ट्री थी वहाँ से बारिश का पाणी आने की वजह से त्या पानांमधून पानों में से टपटप पाणी गळत होतं। पान लीफ, तिथून टपटप असं पाणी गळत होते। पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले। पानाआड मीन पान के पीछे, जो लीफ थे, जो पान थे, उसके पीछे बर्ड्स बैठे हुए थे। क्यों बैठे होंगे उसके पीछे, वो का बसले असतील ते? पाण्यापासून वाचण्यासाठी, बारिशचे बचने के लिए वहाँ पर वो बैठे थे। जैसी बारिश रुकी, जसं पाऊस थांबला, ते बाहेर आले। पंखांची फटफट करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले। अब वो अपने पंखों फड़फड़, ते आपले फेदर पंख फड़फड़ करून त्यांनी पाणी झटक दिया उसने जो पंख पर था। मारियाने आकाशाकडे पाहिले। मारिया ने कहाँ देखा? आसमान में देखा। आकाशाकडे मीन्स आसमान में, स्काय। बाहर लख ऊन पड़े होते, है ना? बाहर देखा तो क्या था, लख ऊन पड़ेला होता। सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते। तिने बाहर पाहिले स्वच्छ अस, क्लीन, सुंदर, ब्यूटीफुल अस निसर्गरम्य वातावरण निर्माण झालं होतं। सब तरफ खूबसूरत नजारा दिखाई दे रहा था। तेवढ्यात दारावरची बेल वाजली। इतने में क्या हुआ, गेट पर उसने आवाज सुनी, बेल बजी, डिंग डोंग, आई आली। असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली। जसं तिने आवाज ऐकला, उसको समझ गया कि मम्मी आ गई, आई आली मीन्स मम्मी आ गई। असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली। ऐसा बोलते व्यक्ति वो बाहर भागते हुए बाहर गई। तिने दार उघडले, आई बाबांना पाहिले। जैसी उसने गेट खोला, उसके पेरेंट्स बाहर खड़े थे। इतका वेळ वाट पाहत ती कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली। वो बहुत देर से घर में अकेली बैठी थी। उतने में जोरदार हवा और बारिश शुरू हो गई, इस वजह से वो डर चुकी थी। पण जसं तिने दरवाजा गेट उघडला, आपल्या आई वडिलांना पाहिलं, ती आईला जाऊन बिलगली। देखो ये मारिया उसकी मम्मी को जाके मिली यहाँ पर, है ना? ये मारिया उसी मम्मी पप्पा को जाके मिली। आई ने तिला प्रेमाने जवळ घेतले। देखो उसकी मम्मी ने उसको बहुत प्यार से वहाँ पर अपने पास लिया। इस तरह का ये लेसन, अशा प्रकारचा हा पाठ आपण पाहिला की मारिया नावाची छोटीशी मुलगी कशा प्रकारे घरात एकटी असते, तेवढ्यात पावसाला सुरुवात होते, ती घाबरते, परंतु ती पावसावरच्या कविता म्हणत म्हणत वेळ आपला घालवते। नंतर पाऊस थांबतो आणि थोड्या वेळात तिचे आई वडील तिथं येतात, थोडी देर में उसके मम्मी पप्पा वहाँ पर आ जाते हैं। इस तरह का ये लेसन हमने पढ़ा। ओके,
आता याच्यात आलेले काही शब्द पहा जे आपण आज पाहिले. आवाज, साऊंड, झाड, ट्री, पान, लीफ, पक्षी, बर्ड, पंख, फेदर, स्वच्छ, क्लीन, सुंदर, ब्यूटीफुल, दार, डोअर, इस तरह के वर्ड्स. ओके, आजचा होमवर्क पहा, दिलेला पाठ व शब्द लिहिणे, राईट डाऊन द लेसन अँड वर्ड्स. अब लेसन में का काय लिखना आहे पहा, याच्यामधलं तुम्हाला पावसाचा इथून तर सुंदर वाटत होते इथपर्यंत आपको जो है पावसाचा लेकर तो सुंदर वाटत होते इथपर्यंत तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, इतना नोटबुक लिखना है. इसके बाद ये वर्ड्स, हे शब्द तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, हे सगळे शब्द नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, हे आहे तुमचा आजचा होमवर्क. अंडरस्टूड? अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफिज़.